नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर आई वडील सुदृढ असतील तर बाळ देखील सुदृढ आणि निरोगी जन्माला येईल। पण तुम्हाला माहीत आहे का, शारीरिक स्वास्थ्यासोबतच आईबाबांचे पर्यायाने बाळाचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे देखील खूप महत्त्वाचे आहे। कारण शरीर आणि मन हे एकाच व्यवस्थेचे दोन भाग असतात आणि या दोघांचा एकमेकांवर परिणाम होत असतो। पण दुर्दैवाने आपल्या भारतात आणि शालेय शिक्षणात मानसिक स्वास्थ्य नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहे। भारताचे भावी नागरिक आपल्याला घडवायचे असतील तर प्रत्येक बालकाला उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणे हे प्रत्येक पालकाचं प्रथम कर्तव्य आहे। चला तर मग वळूया बिनभिंतीच्या शाळेतल्या आजच्या विषयाकडे, जो आहे मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य आणि मातृत्वानंतर येणारे नैराश्य, म्हणजेच पोस्टपार्टम डिप्रेशन। पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय? साधारणतः बाळाच्या जन्मानंतर 1-2 आठवड्यांनी या नैराश्याची लक्षणं दिसायला सुरुवात होते। विनाकारण चिडचिड होणे, छोट्या छोट्या गोष्टींवरून रडायला येणं, राग येणं, उदास वाटणं, सतत बाळाची काळजी वाटणं, या सगळ्या गोष्टी नव्या आईबरोबर घडत असतात व कळत नकळत तिच्यावरती मानसिक ताण येत असतो। शरीरातील हॉर्मोन्समध्ये झपाट्याने झालेले बदल, नव्याने अंगावर पडलेली बाळाची जबाबदारी, त्यामुळे दैनंदिन आयुष्यात आलेले बदल, अपूर्ण झोप, आर्थिक ओढाताण अशा इतर कारणांमुळे सुद्धा महिलांमध्ये मातृत्वानंतर नैराश्याची लक्षणे दिसतात। मातृत्वानंतरचे नैराश्य हा मानसिक आजार आई आणि वडील या दोघांमध्येही आढळतो, पण महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे। कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आयुष्यात अधिक प्रमाणात बदल होत असतात। हे नैराश्य प्रसूतीनंतर शरीरातील बदललेल्या हॉर्मोन्सच्या पातळीमुळे होत असते। कारण शरीरातील हे हॉर्मोन्स पूर्वपदावर यायला शरीराला थोडा वेळ जाऊ द्यायला लागतो, पण याकडे जास्त काळ दुर्लक्ष झाल्यास त्याचा त्रास नवमातेला आणि परिणामी बाळासोबत सगळ्या घराला सहन करायला लागतो। कारण या नैराश्याबद्दल अजूनही पाहिजे तितकी जागरूकता झालेली नाही। तसेच नवमातेच्या वागण्यात बोलण्यात अचानकपणे झालेल्या या बदलांमुळे घरातील नातेसंबंधात देखील वाद निर्माण होऊ शकतात, कारण बहुतेक जण या मानसिक अनारोग्याबद्दल अनभिज्ञ आहेत। चला तर आता पोस्टपार्टम डिप्रेशनची काही प्रॅक्टिकल उदाहरणं आपण पाहूया। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यांची नात सौंदर्या हिचा 28 जानेवारी 2022 रोजी संशयास्पद मृत्यू झाला आणि मुलाच्या जन्मानंतर सौंदर्याला नैराश्य आले होते व त्यातूनच तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आलेले आहे। तसंच सेरेना विल्यम्स, तुम्ही गृहिणी असा किंवा करिअर वुमन, घर, काम आणि मुलांसाठी द्यावा लागणारा वेळ यांचा समतोल साधणे ही तारेवरची कसरत आहे। या शब्दात सेरेना विल्यम्स या टेनिस सम्राज्ञीने मातृत्वानंतर येणारे नैराश्य या आजाराशी झगडत असल्याचे कारण सांगत रॉर्जर कप हार्डकोर टुर्नामेंटमधून माघार घेतली होती। तसंच अभिनेत्री समीरा रेड्डीसुद्धा तिच्या मुलाच्या जन्मानंतर बराच काळ डिप्रेशनमध्ये होती आणि बऱ्याच वेळा ती याची माहिती तिच्या सोशल मीडियावरती लिहित असते। मातृत्वानंतरच्या नैराश्याचे 3 प्रमुख टप्पे आहेत। पहिला प्रसूतीपूर्व नैराश्य, दुसरा प्रसूतीनंतर येणारे नैराश्य म्हणजेच पोस्टपार्टम डिप्रेशन, आणि तिसरा आहे पोस्टपार्टम सायकोसिस। तुर्तास आपण प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्याबद्दल म्हणजेच पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल बोलूया। बाळ जन्माला आलं की बाईचा नवीन जन्म होतो असं म्हणतात, कारण की या काळात ती अनेक शारीरिक आणि मानसिक बदलातून जात असते व बाळाच्या जन्मानंतर झालेल्या या सर्व बदलांमुळे तिच्यावर मानसिक ताण येत असतो व त्यातूनच तिला या नैराश्यातून जावं लागतं। हे नैराश्य येण्याची आणखीन काही कारणे आपण पाहूया। बाळाच्या जन्मानंतर सुरू झालेला नवीन दिनक्रम, खाण्यापिण्याचे, झोपेचे बदललेले वेळापत्रक, नवीन जबाबदारीचे ओझे, सुरुवातीच्या दिवसात बाळाकडे जास्त लक्ष देण्याची गरज, तसंच बाळाचं रात्री अपरात्री रडणं, स्तनपान आणि बाळंतपणामुळे आलेला अशक्तपणा, यामुळे तिच्यावर एक प्रकारचा मानसिक तणाव येत असतो। यासोबतच आणखीन एक कारण म्हणजे नातेसंबंधामध्ये आलेला दुरावा। बाळाच्या जन्मानंतर पती पत्नीच्या नात्यात झालेला बदल, तसेच पूर्वीपेक्षा नात्यात आलेला शारीरिक दुरावा, तसेच बऱ्याच वेळा मुलगा व्हावा ह्या गोष्टीचं सामाजिक आणि कौटुंबिक दडपण, याने देखील हा तणाव आणखीन वाढत असतो व या सगळ्यांचा एकत्रित परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावर होत असतो। तसेच प्रसूतीनंतर कोणताही इतर आजार उद्भवल्यास नैराश्य येणे स्वाभाविक असते।
काही वेळा बाळाच्या जन्मानंतर बाळाला ICU मध्ये ठेवलं जातं आणि मग तिला पुरेसं दूध पाजता येत नाही, याचं सुद्धा दडपण तिला कधीकधी येत असतं. तसंच कधीकधी बाळासाठी पुरेसं दूध येत नसतं, त्याच्यामुळेही आईमध्ये नैराश्याचा आजार बळावत असतो. काही महिलांमध्ये प्रसूतीनंतर पहिले 1-2 आठवडे या आजाराची काही लक्षणे दिसून येतात, त्याला बेबी ब्लूज असेही म्हणतात. पण हा या आजाराचा सौम्य भाग आहे. 30-50% नवमातांमध्ये हा प्रकार दिसतो, पण काळाबरोबर तो कमीसुद्धा होतो. हां, आता पोस्टपार्टम डिप्रेशनची लक्षणं आपण पाहूया. सतत उदास वाटणं, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी आता अजिबात न आवडणं, रडायला येणं, सतत मूड खराब होणं, लहान लहान गोष्टींचं वाईट वाटणं ही मातृत्वानंतर येणाऱ्या नैराश्याची लक्षणे आहेत. तसेच काही महिलांमध्ये खूप किंवा कमी भूक लागणे, खूप झोप लागणे किंवा अजिबातच झोप न लागणे, किंवा कुठल्या गोष्टीत मन न लागणं, सतत बाळाचा विचार, बाळाबद्दल अति काळजी वाटत राहणं, भीती वाटत राहणं ही देखील लक्षणे आढळून येतात. तर आता यावर उपचार काय आहेत? तर आईचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसेल तर तिला सतत गोष्टी विसरणं, सतत काहीतरी चुका होणं, बाळाकडे नीट लक्ष न देता येणं, उदासी येणं या गोष्टींचा सामना करावा लागतो. म्हणून पोस्टपार्टम मानसिक आजारांवर उपचार करणं अत्यावश्यक आहे. तर ह्याच्यामध्ये काही वैद्यकीय उपचार आहेत, त्यासोबत समुपदेशन, टॉक थेरपी, ग्रुप थेरपी या देखील गोष्टींचा समावेश होत असतो. या व्यतिरिक्त आणखीन काही गोष्टींची काळजी घेतल्यास मातृत्वानंतर येणारे नैराश्य टाळता देखील येऊ शकतं. बाळंतपणानंतर जवळजवळ 1 वर्ष महिलांना घरातून चांगले मानसिक पाठबळ मिळाले तर हा त्रास वाचवता येऊ शकतो. तसेच बाळाचे संगोपनाची जबाबदारी फक्त आईची नाही तर यात पिता, आजी, आजोबा यांची मदत घेण्यास काहीच गैर नाही. तसंच बाळंतपणानंतर मनात येणाऱ्या भावना मनातच ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त करा. बाळंतपणानंतरचं नैराश्य जर टाळायचं असेल तर स्वतःला सतत आनंदी ठेवा आणि घरातील वातावरण प्रसन्न राहील याची घरातील सगळ्यांनी काळजी घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा त्रास तुमच्यामुळे नाही किंवा तुमच्या बाळामुळे नाही, हा त्रास हॉर्मोन्समुळे आहे आणि यातून तुम्ही स्वतः बाहेर पडू शकता. ठीक आहे, जमेल तसा आराम करा, हलका फुलका व्यायाम करा, योगासनं करा, त्याने काय होईल, मन आणि शरीर प्रसन्न राहील. तसंच बाळाला सांभाळता सांभाळता थोडा वेळ स्वतःसाठी सुद्धा काढा. दिवसातून 10-15 मिनटं तरी तुम्ही सूर्यप्रकाशात बसा किंवा मोकळ्या हवेत फिरायला जा. हां, छान मस्तपैकी गाणी ऐका, नारळ पाणी प्या, स्वतःला हायड्रेट ठेवा, कारण बाळाला सतत दूध पाजत असतं त्यामुळे आईचं डिहायड्रेशन होत असतं. तसेच डार्क चॉकलेट खा, आवडती पुस्तकं किंवा कादंबरी वाचा, शक्य असेल तर बॉडी मसाज घ्या. बॉडी मसाजनेसुद्धा रक्ताभिसरण वाढते व स्ट्रेसपासून आराम मिळतो. आहार चांगला ठेवा, ज्याने तुमची आणि तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल व बाळ सुदृढ आणि सशक्त होईल. हे सर्व तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश हा आहे की प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्याचा आईच्या मूड, ऊर्जा आणि मानसिक स्थैर्य यांवर परिणाम होत असतो असे संशोधनातून समोर आले आहे. जर आई दीर्घकाळ म्हणजेच 8 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी या मानसिक नैराश्यातून जात असेल तर या सगळ्याचा तिच्या बाळावर लक्षणीय परिणाम होत असतो व अशा वेळी योग्य उपचार न झाल्याने त्या बाळाच्या वाट्याला दुर्लक्ष व अवहेलना येण्याची शक्यता असते. अशी लहान मुले पुढे मोठी झाल्यावर एकलकोंडी होणं, बुजरी होणं, तसेच अभ्यास आणि इतर स्पर्धांमध्ये मागे पडण्याची शक्यता असते. तसेच भविष्यात ही मुले इतर मुलांपेक्षा अधिक पटीने मानसिक समस्यांना बळी पडण्याची शक्यता असते. तर या सर्वांवर उपाय म्हणजे काय? कुटुंबातील नवरा, आई, वडील, सासू, सासरे यांनी नवमातेकडे पुरेसे लक्ष देणे आणि तिला समजून घेणे व तिला पाठिंबा देणे. आणि जर कोणी या डिप्रेशनमधून जात असाल तर त्या परिस्थितीत खचून न जाता तात्काळ उपचार घेऊन पूर्ववत आयुष्य जगणे शक्य आहे हे प्रत्येक महिलेने लक्षात घ्यायला हवे. मी देवाकडे प्रार्थना करते की हे ईश्वरा, या जगातील सर्व बालक आणि पालक यांना उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभू दे. धन्यवाद.